नमस्कार मित्रांनो, माझे नाव मयूर सुतार आणि आपल्या संगत आता ज्येष्ठ आहे साधबाई. आणि आपण आता आज मस्तपैकी निवांत कुठतर बाहेर फिरायला आलेलो आहे. आणि कुठतर म्हणजे असंच काय तर आता निवांत, आता आज सुट्टी होती म्हणून आता कुठतर आपण फिरावं म्हटलं. आणि आपण ज्येष्ठ आता रेंदाळमध्ये आलेला आहे. आणि रेंदाळमध्ये असंच माळ भागाला आहे, तिथे शेतीवाडी वगैरे असं झाडे वगैरे आहेत, त्या ठिकाणी आपण आता ज्येष्ठ वगैरे आलेलो आहे. आणि आता मस्तपैकी आपण आता काय असं फिरून वगैरे बघूया की म्हणजे लोकेशन वगैरे कसं वाटते काय वाटते तुम्ही पण नक्कीच कळवा मित्रांनो. तर आपण आता जस्ट वगैरे फिरून वगैरे बघा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय की बाबा की या ठिकाणचं लोकेशन वगैरे पण झाडी वाडी वगैरे मस्त आहेत मित्रांनो. कारण का आपण आपल्या घरापासून गाव म्हणजे आपण जरा असं लांब आलेलो आहे, कारण आपल्या इथे एवढं असं झाडी वाडी वगैरे असं काय बघायला भेटत नाही, कारण की सगळे घर वगैरे असल्यामुळे एवढं पण असं येत नाही. तरी पण आपण बघूया म्हणतो बाहेरच्या जायचं कसं काय वगैरे आहे. कारण आपण पण आता इथे जस्टच पहिल्यांदा झालेला आहे आणि मी आणि साता दोघंच आहे, बाकी जे कार्यकर्ते काय असं ठेवलं असल्या म्हणजे काय निवांत घेतले वगैरे निवांत पडलेले बघू शकता मित्रांनो. पाणी वगैरे पावसाचे ना पाणी वगैरे साठलेलं आहे त्या ठिकाणी बघू शकता. आणि थोडंफार पाऊस पण पडत आहे, त्यामुळे कॅमेरा वगैरे पाणी वगैरे आलं तर मित्रांनो तेवढं समजून घ्या. तरी मग कसं राहणार मी काय एवढा काय विषय नाही, तर आपण असं या ठिकाणी वर जायचं आहे ना. या ठिकाणी प्रेशर वगैरेसाठी काय प्रेस असं आहे, आता जसे बंद आहे तरी काय चालत आहे त्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो. आपण आता या शांत ठिकाणी वातावरणात आलेलो आहे, मगाशी बघितला असा नैसर्गिक ठिकाण असं म्हणजे त्यातल्या त्यात तर होतं. आणि पाऊस पण जास्त होता त्यामुळे आम्ही एका शेडमध्ये वगैरे थांबलेलो. आणि जरा काम पण होतं थोडंफार ते आटपलं आम्ही काम दोघांनी वगैरे साधारण मी काय असेल काम हे दोघांनी आटपलेलं आहे. आणि निवांत या ठिकाणी जरासं झाडे वगैरे थोडीफार दिसली म्हणून जरासं थांबून वगैरे बघूया म्हटलं. साधाला पण काय जरासं फोटो बिटो मारायची हाऊस आली म्हणून मग चला म्हटलं फोटो वगैरे पण मारा म्हटलं. आणि ती ओमकार भाऊ आणि कोण सागरदा म्हणा किंवा प्रवीणदा म्हणा वगैरे ती आता काय सुट्टी असल्यामुळे तिने आता डायरेक्ट काय घराकडे वगैरे गेलेल्या आहेत. आणि आपण एक आता आज मंगळवार सुट्टी म्हणून म्हटल्यावर जरासं काय तर बघा शकतो आपण पाठीमागे वगैरे झाडे वगैरे आहे, तर तुम्हाला नक्कीच बघा भावांनो. वा पावसाचं वातावरण पण आहे. आणि आता साधा पण काय कुठं काय जायचं म्हणतोय तर काय की काय कळणार पण झाले, गाडी आपली बॅक साईडला आता लावलेली आहे. तर बघा ह्या वातावरणात, कारण का आपल्याकडे एवढं असं कामाच्या ह्याच्यात नाही ह्याच्यात नाही आपण जे असं म्हणत असं वगैरे वेळ भेटत नाही, कारण काम पण असते ते पण करायला पाहिजे. आपण वेळ भेटेल तसं आपला ब्लॉग पण येत जाईल. आणि आता जस्ट आपण म्हणलं असं तर हुपरीमध्ये हे लोकेशन हुपरीच येते ना रे, नाही रेंदाळ रेंदाळ. आणि ह्या साईडला म्हणजे असं या साईडला बघू शकताय थोडंफार म्हणजे असं कच्चा रोड वगैरे आहे, त्या ठिकाणी कारतगाव जायला काय तर म्हणजे कर्नाटक कारतगाव या साईड जायला रोड आहे. आणि ह्या साईडला हिकडं म्हणलं असं तर सरळ आपलं जवार साखर कारखाना म्हणून आपल्या साखर काय आणि त्या ठिकाणी रोड वगैरे जायचं आपल्या गावाला काय असेल उपरे ठिकाणी जातोय आपण एवढं काय म्हणजे असं काय लांब वगैरे पण नाही आहे. आणि हिकडं बघितलं तर सगळी वगैरे झाडे वगैरे आहे, साधा पण आता हळूहळू पुढे चालला आहे. आणि म्हणजे भारी आहे जरा असं बघायला वगैरे भारी वाटतं स्वच्छ वातावरण वगैरे असं म्हणजे बेस्ट वगैरे आहे. आणि काय करायचं म्हणलं आता फिरत 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 म्हणलं जरा असं फिरत वगैरे जायला म्हणलं, कारण का तेवढं वातावरण फ्रेश आहे, पावसाचं वातावरण असल्यामुळे सगळं ओलं वगैरे झालं आहे, सगळं रेनकोट वगैरे घालून कार्यकर्त्यांना काय रेनकोट वगैरे घाला नाही, भिजायची लय हाऊस आहे तर किती भिजतोय काय की म्हणजे भिजला तर काय उतानी पडणारच आयडिओ त्यात काय वादच नाही आहे. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता काही विषयच नाही. तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी झाडे वगैरे ह्या ठिकाणी पाणी वगैरे सगळं आहे इथं म्हणजे भारी असं हिरवंगार असं म्हणजे असं कोकणात वगैरे आल्या का तसं एकदम असं वाटलं, कारण का झाडे वगैरे असे बघितलं म्हणजे असं कधी असं बघायलाच भेटत नाही, कारण आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी असं एवढं असं म्हणजे काय झाडे वगैरे काहीच नाही. मिनिमम आपल्या इथनं काय तर एक दोन चार तीन चार किलोमीटर असेल की रे, तीन चार किलोमीटर असं एवढ्या लांबवर सगळे असे झाडे वगैरे आहे म्हणजे असं इथं फक्त तुम्हाला आपल्याला काय एक जरा कोल्हे वगैरे बघायला भेटतील. कोण आहे लोक, कहां से आते हैं?
काय म्हणतात घोडी पण आहे ते बघा इथे घोडं पण एक आहे एवढ्या साईडला दिसत असेल त्यातही निवांत चरायला नाही कारण का ते नैसर्गिक ठिकाणी आहे पाटेला आलं तर आमांची पळायची झडती पाहिजे निवांत चरताय बघा ती मोरांचं मोर पण आहे तिथं माकडं वगैरे असं काय तर थोडेफार प्राणी वगैरे आहेत एवढं पण असं का मोठे मोठे नाहीत त्या ठिकाणी आपली गाडी तिथं लावलेली आहे मित्रांनो वातावरण ढग वगैरे पण बघू शकताय काळोख असं म्हणजे पावसाचं वातावरण सगळीकडे आहे असं काहीच विषय नाही तर आपण आपल्या कार्यकर्त्यांनी मिस करावले कारण ते आता निवांत आता ती का आता निवांत झोपली वगैरे असतील येणे दादा निवांत आता झोपले असतील कार्यकर्ते तर बघू शकता मित्रांनो एक आनंद असा म्हणजे असं भरगोसचा आनंद एक नंबर म्हणजे एक नंबर काहीच विषय नाही मित्रांनो बघू शकताय तुम्ही तेवढीच किरकोळ या ठिकाणी एक छोटासा कोल्हा म्हणजे तेवढेच आपले कुत्रे वगैरे गेले त्या कपऱ्यात नाही तिकडे असं गेले हळूच काहीच विषय नाही बघू शकताय बहकी सभी जुबां है हम हैं हजारों में अब की कमी जरा है हर चीज खास है अब है जो है वो समा है तुम रह सके तो रबा है अब है जो है वो समा है तुम रह सके ऐसी जीत अब चाहे जिंदगी ऐसी जीत अब चाहे जिंदगी है तर नमस्कार मंडळी आपण आता ज्येष्ठ मगाशी बघितला की तुम्ही आता वगैरे आपण मगाशी फिरायला वगैरे गेलतो आणि ज्येष्ठ आता जरा सातबाई जरासं बाथरूमला वगैरे गेला आहे त्यामुळे थांबायचं म्हणलं तर मी हळूहळू पुढं वगैरे जातो कारण बघू शकताय पाठिंबा या साईडला शेती वगैरे आहे पाठिंबा झाड वगैरे आहे त्यामुळे काय विशेष नाही तर जरासं चालत वगैरे एन्जॉय वगैरे चालण्याचं पण इथं मजा वगैरे बेस्टच असते कारण म्हणजे बघायला वगैरे भारी जाते कारण का आपण काय असं कोकणच्या ठिकाणी की बाबा त्या ठिकाणी म्हणणं त्यांच्याकडे असं एकदम व्यवस्थित बघायला वगैरे भेटेल तसं आहे की अडकतो त्या बघू शकता मित्रांनो काही म्हणजे असं लुक एवढं भारी वाटतंय की बाबा म्हणजे असं काय बोलायला म्हणजे असं हेच नाही म्हणजे असं काय कळणार झाले मला कारण एवढं भारी वाटाले की बोलायचं कामच नाही मित्रांनो खरोखर बेस्ट म्हणजे बेस्ट वातावरण वगैरे बघू शकताय मित्रांनो काहीच विषय नाही वातावरण बॅकग्राऊंडला वगैरे पण बेस्ट आहे काहीच म्हणजे असं उत्साह असा आला की बाबा असं कायमस्वरूपी इथेच राहावं वगैरे असं वाटाले कारण की तुम्ही पण पाठिंबा वगैरे बघू शकताय मला वाटलं नव्हतं की बाबा आपण हे आपलं हे असं ब्लॉगमध्ये वगैरे टाकू शकतोय कारण आपल्याला म्हणजे तसं टाईम पण भेटलं आणि एन्जॉय करायचं पण तेवढंच एक चान्स एक मिळाला आपल्याला तेवढंच एक तुम्हाला दाखवण्याचा एक आपण एक ट्राय केला तर तुम्ही बघू शकताय पाठिंबा वगैरे झाडी वगैरे कशी म्हणजे बेस्ट वगैरे वाटते नंतर नक्कीच मित्रांनो काय असेल आपण बघूया आता आपण जस्ट आता घरी वगैरे जात आहे कारण आता टाईम पण भरपूर झालेला आहे आणि एक आपण असं एक नजारा एक पाठिंबाचा वगैरे बघू शकताय तुम्ही काही अडचण नाही हे बघा मित्रांनो एक नंबर म्हणजे एक नंबर आहे काय विषय नाही तोपर्यंत